हेलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण किचन टिप्स बघणार आहोत। चहा बनवल्यावर आपण चहाची पत्ती न टाकून देता त्याचे आश्चर्यकारक फायदे काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। चहा बनवल्यावर आपण चहापत्ती फेकून देतो, पण आपल्याला माहिती आहे का ती चहापत्ती फेकून न देता आपण ती परत वापरून आपले कितीतरी पैसे वाचवू शकतो व त्याचे बरेच फायदेसुद्धा आहेत। प्रत्येक घरामध्ये सकाळ संध्याकाळ चहा बनवला जातो, मग आपण चहा बनवून झाला की चहापत्ती बेकार समजून फेकून देतो, पण ती आपल्या आरोग्याच्या बरोबरच आपल्या घरामध्ये सुद्धा काही कामासाठी उपयोगी पडू शकते। आता आपण पाहूया की त्या चहापत्तीचा वापर आपण कसा करू शकतो। चहापत्तीचे फायदे: चहापत्तीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ते जखम भरून काढण्यास मदत करतात। चहा बनवून झाल्यावर राहिलेली चहापत्ती धुवून मग पाण्याने उकळून घ्या, मग जखमेवरती लावून थोड्या वेळाने जखम धुवून टाका। चहापत्तीने टॅनिंगसुद्धा दूर होऊ शकते, त्याने हाताचे कोपरेसुद्धा साफ होऊ शकतात। त्यासाठी चहापत्ती धुवून घेऊन सुकवून वाटून त्यामध्ये बेकिंग सोडा व थोडेसे पाणी मिक्स करून हाताच्या कोपऱ्यावरती लावून घासून त्यामुळे टॅनिंग दूर होईल। चहापत्तीचे पाणी क्रॉकरी साफ करण्यासाठी मदत होते। जर तेलकट भांडी असतील व ती साफ करण्यास कठीण जात असतील तर चहापत्तीच्या पाण्यामध्ये डिशवॉश मिक्स करून भांडी साफ करा। चहापत्ती परत पाण्यामध्ये टाकून गरम करून त्या पाण्याने तुपाचे किंवा तेलाचे डबे धुतले तर त्याचा तेलकटपणा किंवा तुपकटपणाचा वास येत नाही। आपण पाहतो की नेहमी किचनमध्ये माशा बुणबुणताना दिसतात, तर एका कापडाच्या पोटलीमध्ये चहाची पत्ती बांधून लटकवून ठेवा, माशा पळून जातील। चहा बनवून झाल्यावर राहिलेली पत्ती सुकवून ठेवा। मग जेव्हा आपण काबुली छोले बनवतो तेव्हा चहाची पोटली भांड्यामध्ये ठेवा, त्यामुळे काबुली चण्याला रंग छान येतो। आपण घरामध्ये कुंडीमध्ये झाडे लावतो, मग त्याला खत टाकावे लागते, तेव्हा चहाची पत्ती धुवून मग कुंडीतील झाडाला टाका, त्यामुळे झाडे छान राहतील। राहिलेली चहापत्ती पावडर वापरून आपण केसांना नैसर्गिक कंडिशनर म्हणून वापरू शकतो। त्यासाठी राहिलेली चहापत्ती धुवून परत उकळून घ्या, त्या पाण्याने केस स्वच्छ करा। असे नेहमी केल्याने केस छान चमकदार होतील। लाकूड वापरून बनवलेले फर्निचर चहापत्ती वापरून चमकदार बनवू शकतो। त्यासाठी राहिलेली चहापत्ती परत पाण्यामध्ये उकळून मग काचेच्या बाटलीमध्ये किंवा स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून त्याने फर्निचर साफ करा, छान चमक येईल। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।